अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन 6 वर्षांच्या पोटच्या मुलीची आई वडिलांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. सुभाषनगर भागातली ही घटना आहे. मुलगी सतत आजारी पडते म्हणून भूतबाधा झाल्याचा तिच्यावर संशय होता आणि तसंच ती संस्कृत श्लोक म्हणायची म्हणून तिला भूतबाधा झाल्याचा आई वडिलांना संशय होता आणि म्हणून भोंदूबाबाकडे सुद्धा तिला नेऊन तिच्यावर उपचार केले गेले पण फायदा होत नाही त्यामुळे चिमणे दाम्पत्यानं मुलीला बेल्ट आणि हातानं जबर मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झालाय. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर मुलीला रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून त्यांनी पळ काढला. पण सीसीटीव्ही फुटेजमुळे मात्र यांचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण मंगला बनसोड तसंच भोंदूबाबा या चौघांनाही आता अटक केली आहे. मुलीच्या आतमध्ये एक दुष्ट आत्मा आलेला आहे. त्या दुष्ट आत्म्यामुळे तिनी काहीतरी वेगळे प्रकार करते, तिचं बिहेवियर चेंज झालेलं आहे आणि तो दुष्ट आत्मा बाहेर काढण्यासाठी म्हणून एक धार्मिक पूजेचा विधी म्हणून तिचे हातपाय बांधलेले होते आणि तिला मारहाण झालेली होती. तर अत्यंत घृणास्पद आणि गंभीर अशी स्वरूपाची घटना होती. पोलिसांनी तत्काळ आम्ही ह्यामध्ये तिघा जणांना अरेस्ट केलेले. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24